तुमच्यापेक्षा थोडंसं जास्त, परंतु सामाजिक कामामध्ये मी आहे. महोदयांना जनाची नाही मनाची काही वाटत नाही. अध्यक्ष महोदय, काल स्वतः आज सकाळी 9:30 कामकाज सुरू झालं. सगळ्या आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जास्त व्याप असतो ह्याची पण मला जाणीव आहे. त्याच्यामुळे ते नसले तरी संसदीय कामकाज मंत्री तरी किमान सकाळी 9:30 येऊन बसलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, कधी देवेंद्रजी माझा चंद्रकांत पाटलांच्यावर आरोप नाही, परंतु त्यांनी जर जबाबदारी घेतली तरी येऊन बसा ना बाबा. आज सभागृहामध्ये एक फक्त मला वाटतं मंगलप्रसाद लोढांची लक्षवेधी झाली, 6 मंत्री गैरहजर. अध्यक्ष महोदयांना जनाची नाही मनाची काही वाटत नाही का? आज मी सभागृहात उपस्थित नसताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे धारधार आरोप जे माझ्यावर केले त्यांच्या शब्दाला अशी धार होती, त्याबद्दल मी सुरुवातीला खेद व्यक्त करतो. आपल्याला माहिती आहे की नेहमीच्या 11 वाजताच्या आणि विधान परिषदेच्या 12 वाजताच्या सभागृहाच्या वेळेव्यतिरिक्त गेल्या अधिवेशनापासून आपण 9:30 विधानसभा आणि 9:30 विधान परिषद हे जास्तीचं कामकाज ठरवलं, आणि त्यामुळे वरच्या सभागृहामध्ये अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती. आणि आपल्याला माहिती आहे की केसरकरजी गेले काही दिवस आजारी आहेत, आणि त्यामुळे सकाळच्या वेळेला त्यांना काही टेस्टला जावं लागतं, आणि त्यामुळे त्यांनी विनंती केली होती की वरच्या सभागृहामध्ये अर्थसंकल्पाची चर्चा आहे. अर्थसंकल्प त्यांनी मांडल्यामुळे त्यांनी थांबायला होतं, तर त्याच्याऐवजी अर्थसंकल्पाच्या चर्चेमध्ये मी सहभागी व्हावं म्हणून दादा मी वरच्या सभागृहात होतो. आणि त्यामुळे अपुऱ्या माहितीच्या आधारे धारदार आरोप जे माझ्यावर तुम्ही करतो शब्दाला भयंकर धार असते, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो आणि आपली माहिती करेक्ट करतो. मी आपल्या इतका काम करत नाही, परंतु पुरेसा काम करतो. सकाळी दोन्ही सभागृहामध्ये 9 वाजता तर हे ज्या प्रकारचं कामकाज वाढलंय त्यामुळे 9 ते 1 असं सगळं काला तिथं सभागृह 1 वाजता संपलं. बाकी तर माननीय देवेंद्रजींनी मांडलंच आहे की रात्री उशिरा मंत्र्यांना लक्षवेधी कन्व्हे होते, त्यामुळे ब्रिफिंग घ्यायला सकाळी वेळ लागतो, आणि त्यामुळे बऱ्याच वेळा ते विनंती करतात. आज सकाळी झालं की एकूण 5 मंत्री वेगवेगळ्या कारणाने, कोणी राज्यपालांबरोबर आहे, कोणी दिल्लीत बैठक आहे, 5 मंत्री सभागृहात नाहीच आहे. त्यामुळे मी दादांना असं म्हणतो की आपण जसं खूप वर्ष राजकीय काम करतात तुमच्यापेक्षा थोडंसं जास्त, परंतु सामाजिक कामामध्ये मी आहे. 80 पासून 45 वर्ष सलग 13 वर्ष आयुष्याची पूर्ण वेळ काम केलं. पूर्ण वेळ म्हणजे घर सोडायचं असतं, विनावेतन काम करायचं असतं. एक जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावर काम केलं. एखाद्या तुमच्या स्टेटमेंट, काल आमच्या एका आमदारांच्या बैठकीमध्ये तुमचा सोशल मीडिया रीच केवढा मोठा आहे असं मांडलं गेलं, तुम्ही इथे म्हटलात की काही करोड लोकांपर्यंत पोहोचतं, आणि त्यातून आयुष्यभर एखाद्याने काम केलं त्याला आपण डॅमेज करतो. त्यामुळे मी असं विनंती केली की मला स्पष्टीकरण देता यावं की मी त्याच वेळेला वरच्या सभागृहात होतो. माझी दादा एवढीच विनंती की आम्ही दोघं रोज साधारण चर्चा त्यांच्याच ऑफिसमध्ये करतो किंवा फोनवर करतो. मागे काय व्हायचं, हर्षवर्धन पाटील असतील, पतंगराव कदम असतील, कुणी जे संसदीय कामकाज मंत्री असले, तुम्ही देवेंद्रजींना विचारा. ते विरोधी पक्षनेते असताना पण थोडस कोऑर्डिनेशनला सोपं जातं. आपण जसा पहिल्याच दिवशी मुद्दा उपस्थित केल्यानंतर तुम्ही मी ते बसलो, तुम्हालाही ते पटलं, त्यांनी सचिवालयाला लगेच त्यांच्या सांगितलं की ह्या गोष्टी करा, तसं 10:00 वगैरे वेळ ठरवा, म्हणजे आपण त्यांच्याच ऑफिसमध्ये 1-10 मिनिटं बसलं तरी दिवसभराचं सगळ्या गोष्टी. नाही नाही नाही, इन जनरल म्हणजे मग हे प्रश्नच उपस्थित होणार नाही.